मनोज जरांगेंचं 20 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजासह पुन्हा मुंबईला धडकण्याचाही इशारा दिलेला आहे. तर आंदोलनाचा हत्यार आम्हालाही उपसावं लागेल असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलेलं आहे. जरांगेंच्याच आंदोलनाची दखल घेतली जात असेल तर गाठ ओबीसींसोबत आहे असं शेंडगेंनी म्हटलंय. 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे अंतरवाडी सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता मेलो तरी माग आटणार नाही, पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला सांगतो, मराठे मुंबईत येऊ शकतात बरं का? मला आजच्या झटक्यावर कळलंय. आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुटी ठोकू शकतात ते. मुंबईत आहेत तेवढ्या. तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही या मराठ्यांच्या वादळापुढे. आंदोलनाचं हत्यार आम्हालाही उपसावं लागेलच ना काय? आणि ते आता जे आम्ही हत्यार उपसू ते काय फक्त उपोषणच असणार नाही आहे. ते चारही बाजूला आम्ही सरकारला घेऊ. आणि जर ह्या फक्त जरांगेच्याच आंदोलनाची दखल घेऊन जर ते करणार असतील तर मात्र गाठ शेवटी ओबीसीची आहे. तर येत्या विधानसभेमध्ये सुद्धा जरांगे जशी पाडायची भाषा करतात तसं पाडायचं जे मूळ हत्यार जे आहे ते जे लोकशाहीने आम्हाला दिलं आहे ते म्हणजे मतदान, ते हत्यार आमच्या हातात आहे. त्याची मेजॉरिटी 60% आमच्याकडं आहे. तर आम्ही पाडू शकतो, ते पाडू शकत नाही आहेत.